आमच्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शशिकला जोल्ले यांना निवडून देऊन चूक केली माजी आमदार सुभाष जोशी यांचा घणाघात हदनाळ येथे सत्कार कार्यक्रम

पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही तो साडेचार वर्षात केला म्हणून सांगणाऱ्या आमदारांचे निवडणुकीत पितळ उघडे पाडू असे प्रतिपादन माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी केले हदनाळ येथे आयोजित सत्कार समारंभात प्रमुख उपस्थितीत म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील होते यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा ज्योती कांबळे उपाध्यक्षा संगीता पाटील जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर प्रभाकर पोकले नेताजी पाटील बाबुराव खोत आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वागत केरबा पाटील यांनी केले हलसिद्धनाथ कारखान्याकडून तीन हजार एकशे एक्कावन्न दर दिल्याबद्दल प्राध्यापक जोशी यांचा सत्कार केरबा पाटील व मधुकर पाटील यांच्या हस्ते तर परिसरातील काळमावाडी करार करून पाणी आणल्याबद्दल काकासो पाटील यांचा सत्कार संभाजी पाटील व पी टी कांबळे यांच्या हस्ते केला यावी काकासो पाटील संदीप कांबळे उमाजी पाटील गणपती पाटील बजरंग पाटील मधुकर पाटील प्रकाश कांबळे दगडू पाटील उत्तम पाडेकर तानाजी पाटील केडी शेटके दिलीप पाटील पी टी कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूजसाठी हदनाळहून अनिल पाटील